था दूसरे षटक के प्रगति पथ और रहे धाव संख्या धावपल का रहती तब्बल दोन गड़े बदलत 22। विनायक चिंडू मात्र मिस टाइम स्ट्रोक बारक्या पाटिल झेपावते झेल टिपते वाट कैच अजून एक धक्का धक्के पे धक्का दे धक्का तीसरा फलंदाज बैक टू द डगआउट। काय गोलंदाजी आणि काय क्षेत्ररक्षण आहे लाजवाब फिल्डिंग लाजवाब गोलंदाजी आल्या पावली परततोय। आता मात्र कमलाकर हा देखील बाद होते पाहते आपण संदीप आता मात्र याच्यावर खूप मोठी जबाबदारी असेल कारण पाहतो आपण लगातार दोन गडी बाद केले ते विनायकाने आणि पाहतो आपण धावसंख्या मात्र कायम आहे धावपळकर ती 22। दरम्यान पाहतोय आपण आगमन झालेलं आहे भिवंडी ग्रामीण या 40+ चे अध्यक्ष त्यांच्या माध्यमातून आपण हा फ्री एंट्री टूर्नामेंट पाहतोय मित्रांनो। असे सर्वांचे लाडके आदरणीय पद्माकर चौधरी साहेबांचं आगमन झालेलं आहे आणि अतिशय अप्रतिम नेहमी जे आयोजन असतोय वेलकम सुस्वागतम सुस्वागतम। तर दोन षटकांचा खेळ संपलेला आहे तीन गड्यांच्या मोबदल्यात धावपळकर धाव आहेत 22 अजून दोन षटक शिल्लक आहेत। चला विचार विनिमय आपण करू नका जास्त टीम मीटिंग घेऊ नका प्लीज वेळे संदर्भात आम्हाला सहकार्य करायचं आहे। नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रूपचंद टीव्ही स्क्रीनवर आपण पाहू शकता या स्पर्धेचे मुख्य आयोजक भिवंडी क्रिकेट असोसिएशन 40+ चे प्रेसिडेंट अध्यक्ष या स्पर्धेचे शिलेदार प्रणेते निश्चितच उद्योजक उद्योगपती भिवंडी पद्माकर चौधरी साहेब सोबतच कालूराम भोईर त्यानंतर आपण पाहतोय कैलास चौधरी यांना आणि पाहतोय गोपीनाथ चौधरी साहेब देखील उपस्थित आहेत आणि इतर मान्यवरांना आपण पाहू शकता। आता मात्र तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज महेश चेंडूला मात्र भिरकावून दिला वाट शॉट क्रॅकिंग स्ट्रोक चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार। अतिशय पॉवरफुल शॉट बघायला मिळाला रूपचंद माली याच्या बॅटमधून चौकारणीशी आपलं खातं गोलते धावसंख्या वाढते धावपळकर 26। पुन्हा एकदा सज्ज होणार आहे गोलंदाज महेश काबूकर निश्चितच उद्या सोनादेवी टेमगर या संघामधून ऍक्शन मध्ये आपण पाहणार आहोत पद्माकर चौधरी साहेबांना। अतिशय वेगवान चेंडू बघूया एक्झॅक्टली काय घडलंय आणि त्रिफलाबाद दांडीगुल अतिशय वेगवान चेंडू होता आणि एष्टी वाकवलेली आहे बाद होते रूपचंद माळी याची देखील खेळी संपुष्टात आलेली आहे धावसंख्या धावपळकर कायम आहे 26। आता मात्र नवीन फलंदाज संघाचा कॅप्टन बंडू मैदानाच्या आतमध्ये आता कर्णधारावर खूप मोठी जबाबदारी जिम्मेदारी आहे। महेश यांनी आपल्या संघाला हे चौथं यश मिळवून दिलेलं आहे चौथा गडी गारद होते गुरुदत्त मानकोली या संघाचा। महेश आमच्यापासून दूर जाताना उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी मार्गस्त ब्लाइंड स्ट्रोक खेलने का प्रयत्न अंधेरे में तीर चलाने की कोशिश डॉट बॉल धावसंख्या कायम है स्थिर है धावपळकर पुनः एकदम महेश सज्ज होईल सामना करेल फलंदाज बंडू चौकार खाल्ल्यानंतर मात्र चांगली गोलंदाजी कम बॅक केलेली आहे चेंडू मात्र बघूया हवे मध्ये होता सेफ शॉट पाहतो आपण इष्टीरक्षकाच्या मागे जातोय दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि सुखरूप दोन धाव पूर्ण केलेले आहेत ते बंडू यांनी धावसंख्या वाढते धावपळकर 28। तिसरे षटक हे मार्गस्थ आहे आणि सामना प्रेक्षकांची माहिती करता गुरुदत्त मानकोली आणि विक्रम स्पोर्ट्स वडून अवघर या दोन संघांमधला सामना आहे।
निश्चित मैदान क्रमांक 2 वर अमर स्पोर्ट्स कासने या संघाने सामना जिंकलेला आहे। हार्दिक अभिनंदन आणि सामनावीर निश्चित पहिल्या सामन्याचा सामनावीर पुरस्कार राहून गेलो होता नारायण पाटील हे सामनावीर होते आणि दुसऱ्या सामन्यामध्ये ज्याने विजयामध्ये सिंहाचा वाटा उचलला तो रामदास सामनावीर आहे। तर अजून एक डॉट बॉल बघायला मिळते धावसंख्या कायम आहे धावपळकावर 28 चांगली गोलंदाजी महेश जी पुन्हा एकदा ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न फुटवर्क बघायला मिळत नाही आणि अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ संपलेला आहे धावपळकावर धावा आहेत 28। या षटकामध्ये 6 धावा देऊन महेश काबूकर यांनी 1 गडी बाद केलेला आहे अतिशय चांगली गोलंदाजी। शेवटचा अंतिम षटक आहे पहिल्या डावातील बघा कोण हे षटक घेऊन येते। मित्रांनो आपण जी स्पर्धा पाहत आहात आजच्या स्पर्धेचा पहिला दिवस सोनादेवी 40+ टेमगर आयोजित प्री एंट्री टूर्नामेंट चाचणी स्पर्धा 2020 आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक मेन ऑर्गनायझर उद्योजक उद्योगपती भिवंडी आणि प्रेसिडेंट अध्यक्ष भिवंडी क्रिकेट असोसिएशन 40+ पद्माकर चौधरी साहेब यांच्या वतीने हा क्रिकेटचा थरार क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय सोनादेवी टेमगर क्रीडानगरी टेमगर या मैदानावरची स्पर्धा। सर्वांचं संध्याकाळच्या सत्रामध्ये मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय। गोलंदाज शेवटचा अंतिम षटक अनिल निश्चितच सामनावीर पहिल्या सामन्याचा नारायण पाटील पहिल्या सामन्याचे सामनावीर होते पण रामदास पाटील हे दुसऱ्या सामन्याचे सामनावीर। गोपीनाथ चौधरी साहेबांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते सुरुवातीला जे सामनावीरचं पारितोषिक राहून गेलो होते ते नारायण पाटील यांना द्यायचं आहे। दरम्यान पाहतोय आपण नो बॉल आणि फ्री हिट त्यानंतर रामदास यांनी देखील अतिशय चांगली कामगिरी केली सामनावीराचा मानकरी ठरला आणि हे पारितोषिक देण्यासाठी मी गोपीनाथ चौधरी साहेबांनाच विनंती करेन आपल्या शुभ हस्ते हे पारितोषिक द्यायचं आहे। सो वेल प्लेट अमर स्पोर्ट्स कासने चेंडू हवेमध्ये बघूया क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज झेपावते दोघांच्या मध्ये चेंडू सेफ लँड झाला 2 धाव पूर्ण करते संदीप तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न हा ना होता ना बघूया पंतांचा काही इशारा देते बघायचं आणि होय फलंदाज धावचित बाद माता गुंदवली संघाचे उत्कृष्ट ऑलराउंडर आहेत संजय म्हात्रे निश्चितच आणि गणेश ठाकरे निरीक्षक म्हणून ज्यांनी भूमिका पार पडल्या गणेश ठाकरे आणि संजय म्हात्रे गुंदवली चेंडू मात्र मिडल ऑफ द बॅट घेता आला नव्हता शॉर्ट थर्ड मॅनला जातोय फक्त एक धाव मिळेल संदीप याला धावसंख्या हलूच पुढे सरकताना स्कोर कार्डवर 32 धावा चांगली गोलंदाजी सुरुवात चांगली झाली होती सुनील पवार गुरुदत्त मानकुले संघाचे पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्या त्यानंतर मात्र विनायक महेश आणि अनिल चांगली गोलंदाजी करताना आपल्या संघासाठी 3 चेंडू अजून शिल्लक आहेत पहिल्या डावातील आणि लेफ्ट आर्म राउंड द विकेट चेंडू बघूया ऑन साइडला जातोय स्क्वेअर लेग मधून क्षेत्ररक्षक झेपावतोय चांगले क्षेत्ररक्षण कालिराम चप्पल क्षेत्ररक्षक आहेत 40+ क्रिकेटचा आपण जर विचार केला तर चप्पल क्षेत्ररक्षणमध्ये गणना केली जाते ती कालिराम याची विक्रम स्पोर्ट्स वडू नवगर या संघाचा कॅप्टन देखील आहे कालिराम पुन्हा एकदा अनिल डाव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी मार्गस्थ चेंडू बघूया उडवलाय हवेमध्ये उंच उंच फ्लाय झालेला आहे क्षेत्ररक्षक झेल टिपते हिम्मत आणि अजून एक धक्का लागतोय गुरुदत्त मानकोली या संघाला
दोन्ही संघाने याची नोंद घ्यायची. त्यानंतर दुसरा सामना होणार आहे गंगामाता गोंदवली आणि त्यांना फाइट करण्यासाठी सज्ज होणार आहे तो बलवंत स्पोर्ट्स पिंपलास. त्यानंतर तिसरा सामना होणार आहे तो म्हणजे साईकृपा डुंगे आणि वीर तानाजी दापोडे. चौथा सामना होणार आहे तो जागृत मराठा राहणार गावदी वडगर या दोन संघांमध्ये. पाचवा सामना न्यू मिलन पायगाव आणि जय हनुमान टेंबिवली. त्यानंतर जो सहावा सामना असणार आहे तो जय कालिका माता खारबाव आणि न्यू मिलन पायगाव जय हनुमान टेंबिवली या संघामधला विजेता संघ असेल त्यांच्याशी तो फाईट करणार आहे. याची नोंद घ्यायची आहे या सर्व संघांनी. आणि तसेच उद्या आणखी सामने रंगणार आहेत ते म्हणजे जय हनुमान भावाले ठीक 2 वाजता त्यांना फाईट करण्यासाठी सज्ज होणार आहे तो जय हनुमान गोवे. तसेच जय हनुमान वडपे आणि त्यांना फाईट करण्यासाठी सज्ज होईल एजी स्पोर्ट्स निंबवली. आणि तसेच शेवटचा सामना असणार आहे सोनादेवी टेमगर आणि त्यांना फाईट करण्यासाठी सज्ज होणार आहे जय हनुमान वडपे एजी स्पोर्ट्स निंबवली यांच्यामधला जो विजेता संघ असेल त्यामध्ये तो सामना होणार आहे. याची सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे. बघूया या 4 षटकांमध्ये 36 धावा पूर्ण होतील की नाही याचं धावतं वर्णन करण्यासाठी मायक्रोफोन सज्ज होणार आहेत सुनील पवार. अनेक अनेक धन्यवाद जवंत पाटील. तर पहिले षटक टाकण्यासाठी गोलंदाजी तर मात्र सज्ज होताना पाहतोय आपण दुऱ्यांच्या टोकाकडनं. दुरा सांभाळतोय सुधीर. समोर खेळण्यासाठी एक मोठं नाव बारक्या. पहिला चेंडू अतिशय अफलातून हा फटका आहे लॉंगो बाउंड्रीच्या बाहेर जाणार हा चौकार. वडूनगर संघाचा सर्वात लोकप्रिय खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे आणि काय लोकप्रियता या खेळाडूची आहे बारक्याची आणि दाखवलंय की मी लोकप्रिय काऊन आहे. पहिल्या चेंडूचा सामना करताना एक अतिशय चांगला उत्कृष्ट फटका मारला लॉंगप्पा बाउंड्रीच्या बाहेर एका टप्प्याने चेंडू फरार झाला 4 धावासाठी. जे आव्हान आहे आमचे गुणलेखक अल्पेश दादा गायकवाड सांगतात की 36 धावाचे एक माफक आव्हान आहे एक मोठ्या संघाच्या अगेन्स्ट. बारक्यासाठी शेतक्षण पाहू शकता आपण. इथं मात्र गली शॉर्ट थर्ड मॅन कवर पॉइंट एक्स्ट्रा कवर मिड ऑफ लेग क्षेत्ररक्षक ऑनसाइड जर पाहिला आपण तर मिड ऑन मिड विकेट वाईडीस स्कोर लेग. यस मात्र फ्रंट फुटला जाऊन खेळायचं होतं पण वेगाला इथे मात्र बीट होतोय फलंदाज बारक्या. चांगली सुरुवात केल्यानंतर छान वापसी करताना गोलंदाज पाहतोय आपण सुधीर. भिवंडी 40+ ग्रामीण फ्री चाचणी स्पर्धा पाहतोय आपण. या स्पर्धेचे आयोजक अध्यक्ष साहेब आदरणीय पद्माकर चौधरी साहेब आणि संपूर्ण सोनादेवी 40+ संघ. त्यास मात्र प्रात इनसाइड आउट स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता चेंडू हवेत आहे मिड ऑफला आयुष्यमान भाऊचा आशीर्वाद ते पण कोणाला इथे मात्र बारक्या याला जीवनदान मिळतोय. जर सामना जिंकायचा असेल तर असे झेल आपल्याला कन्व्हर्ट करावे लागतील. एवढा हार्ड झेल नव्हता पहिला पण 5 ते 6 पावलं मागं जायचं होतं बराच वेळ चेंडू हवेत होता पण जीवनदान मिळतोय बारक्याला एक मोठं नाव म्हणून ज्याचं टेनिस क्रिकेट या 40+ संघटनेच्या माध्यमातून या भिवंडी तालुक्यामध्ये घेतल्या जातोय तोच बारक्यादार. दुसरीकडे पाहतोय आपण की गुरुदत्त स्पोर्ट मानकोली हा संघ सुद्धा एक अतिशय चांगला आहे पण कुठेतरी पाहतोय की सीझनची सुरुवात आहे आणि या चाचणी स्पर्धेच्या दरम्यान प्रत्येक संघ एकमेकासमोर उभं राहतील. आजचा दिवस अतिशय चांगल्या तऱ्हेनं पार पडत आहे प्रत्येक संघाच्या माध्यमातून. इथं माझा स्वीप करायचं होतं फ्रंट फुटला येऊन छान लेंथवरा चेंडू होता बीट होतोय पहिल्या चेंडूवर चौकार. त्यानंतर मात्र काय वापसी करताना पाहतो आपण गोलंदाज सुधीर याला. धावसंख्या जर पहिली धाव पलकावर 6 36 धावाचं आव्हान आहे. सरासरी जर पाहिली आपण 9 धावाची सरासरी प्रति षटकामध्ये पुढचा चेंडू. ज्यावेळेस मात्र प्रश्न विचारल्या गेलं पण सहमत नाही आहे परत एक अतिशय चांगला चेंडू होता पहिला पण जवळपास गोल्डन स्पॉटवर चेंडूचा टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर वळतोय लागोपाठ चांगलं षटक हाताळतोय. पहिल्या चेंडूचा जर विचार केला आपण त्यानंतर मात्र अतिशय छान सुधारणा करताना या षटकामध्ये सुधीर रेटामोर द विकेट पुढचा चेंडू. यस पाता चांगला हा स्ट्रेटवेचा फटका आहे डाऊन द ग्राउंड सरळ चेंडू जाईल 4 धावासाठी चौकार. दिवसभरामधून भिवंडी क्रिकेट
फोर्टी प्लस ग्रामीण चे जे पदाधिकारी त्यामध्ये खास पाहतो आपण आदरणीय संजय दादा मात्रे त्यासोबत सचिव प्रदीप जोशी साहेब गणेश ठाकरे आणि प्रत्येक आयोजकाच्या माध्यमातून जे कमिटी मेंबर आहेत मोलाचा सहकार्य करताना या स्पर्धेसाठी आणि सोनादेव टीमगर संघाचं जेवढं कौतुक करावं तेवढं कम आहे कारण की पाहतोय आपण फ्री एंट्री ही टुर्नामेंट आहे फोर्टी प्लस ची स्पर्धा विद्यमान अध्यक्ष सर्वांचे लाडके आदरणीय पद्माकर चौधरी साहेब या स्पर्धेचे शिल्पकार फ्री एंट्री टूर्नामेंट थेट प्रेक्षेपण आपण प्रिन्स मुच्या माध्यमातून पाहत आहेत अप्रतिम टेलिकास्ट सर्वच काही चांगलं आहे आज जर पाहिलं आपण या ट्रॉफीमध्ये तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 36 धावाचं लक्ष स्वीकारताना इथं मात्र पाहतोय विक्रम स्फोट वडून वगैरे संघाची एक चांगली दमदार सुरुवात आहे अजून 26 धावाची आवश्यकता असेल येणारे 18 चेंडू सामना संपला नाही इथून मात्र अजून विकेट जरी गेला नसेल पण सरासरी अजून जी पाहिजे ती आहे वापशी करेल काय इथे मात्र मानकुली या संघाच्या माध्यमातून व्यक्तिगत स्वतःचं पहिलं आणि संघाच्या माध्यमातून दुसरं षटक हाताळण्यासाठी वेगवान गोलंदाज राहुल एका चांगला ऑलराऊंडर मानकुली संघाच्या माध्यमातून नेहमीच आपण पाहतोय यष्टीरक्षक पाहतोय आपण कमलाकर यांना शॉर्ट थर्ड मॅन जवळपास बॅकवर्ड आणि कव्हर बाउंड्रीच्या मधोमध्ये एक क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफ पहिला चेंडू सफल झाला होता मोठा फटका खेळायचं होतं पण बॅटच्या पट्ट्यात हवं तसं चेंडूला घेता आलं नाही स्क्वेअरलिक रिजनकडे चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि तोपर्यंत फक्त आणि फक्त एक सिंगल इथं मात्र पूर्ण करतोय फलंदाज देवानंद व्यक्तिगत स्वतःच्या डावाची सुरुवात करतोय आणि संघात धावसंख्या 11 वडनगर संघावर नजर असेल भारके यांची कशा प्रकारे हा खेळाडू हा फलंदाज खेळपट्टीवर फटकेबाजी करतोय की मात्र मानकुली संघाची पाठीराखेनं वाटत असेल की विक्रम स्फोट वडनगरचा बारक्या कधी बाद होईल दरम्यान हा फटका आहे लॉंग ऑन रिजनकडे प्रयत्न केला पाहिजे होता तिथं पण वाट पाहिली चेंडू ती लॉंग ऑन बाउंड्रीवर तुंडी संघादरम्यान हा सामना रंगतदार स्थितीकडे नेईल काही षटकामध्ये गोलंदाज राहुले पाहायचे कारण की 36 धावाचं लक्ष स्वीकारताना एक चांगली दमदार सुरुवात वडनगर संघाची एका विकेटची आवश्यकता असेल इथं मात्र मानकुली संघाला ज्यावेळेस पाहता टॅप केलेला आहे चेंडूला एक्स्ट्रा कव्हर रिजनकडे हलक्या हाताने आणि दोन धावा सहज पूर्ण दिमाकाचा वापर करताना पाहतोय आपण इथं मात्र फलंदाज बारक्या बघितलं एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीवर क्षेत्ररक्षक आहे फक्त छोट्या बॅकलिपचा ओव्हर पुश केला होता चेंडूला आणि अतिशय वेगात चांगला ताळमेळ पाहायला मिळालं या दोन धावा सहज पूर्ण धावसंख्येत बदल धावसंख्या 15 अजून सामना जिंकण्यासाठी इथून मात्र 21 धावाची आवश्यकता असेल वडनगर संघाला यस पाहता लेटकट करायचं होतं वेगाला बीट अप्रतिम कामगिरी यशच्या मागे पाहतो आपण कमलाकरांच्या माध्यमातून आणि चित्त या षटकामध्ये मात्र पाहिलं की आपण आतापर्यंत 4 चेंडू टाकले गेलेले त्यामध्ये फक्त 5 धावा खर्च करतोय गोलंदाज राहुल ऑन साइडचा क्षेत्ररक्षक पाहिला आपण तर निश्चित मिड विकेट आहे लॉंग ऑन बाउंड्रीवर एक क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगवर एक क्षेत्ररक्षक शॉर्ट फाईन लेग सर्कलच्या आतमध्ये मात्र ऑन ड्राईव्हचा फटका पाहतोय आपण लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ मधून अतिशय चांगला हा चौकार वसूल करतोय बारकेच्या बॅटमधून निघणारा हा तिसरा चौकार आणि जिथं डीजे एक मधुर आवाज आमचं आणि अतिशय चांगले संगीत आपल्यापर्यंत आज दिवसभराच्या माध्यमातून गोलंदाज सज्ज होतोय यास पात्र हा फटका आहे अधुऱ्या मनाने पुलचा फटका खेळलेला आहे स्कोलेक रिजनकडे एक धाव फक्त एका धावची संधी होती नकारतोय बारक्या चांगला निर्णय म्हणता येईल आणि याचबरोबर पाहतोय आपण दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या इथं मात्र 20 अजून 12 चेंडूने सामना जिंकण्यासाठी
सोळा धावांची आवश्यकता आहे. म्हणजे जर पाहिलं आपण निश्चित इथं मात्र बॅकफुटला असेल मानकुलिया संघ, कारण की बारक्या आणि त्याचा पार्टनर देवानंद खेळपट्टीवर आहे, कुठल्या प्रकारे विकेट प्राप्त केलं नाही. पण इथून मात्र या षटकामध्ये जर 5 किंवा 6 धावांच्या आतमध्ये धावा खर्च केल्या आणि एखादा विकेट जरी इथं मात्र प्राप्त केला तर हा सामना मात्र शेवटच्या षटकापर्यंत जाऊ शकतो. आणि ती क्षमता आहे शँडी यांच्यामध्ये, की एक अतिशय महान खेळाडू म्हणून ज्याची ओळख निर्माण केली मानकुली संघाच्या माध्यमातून, तोच खेळाडू इथं मात्र एक चमत्कारी गोलंदाजी करेल काय हे पाहायचंय. आणि स्वतःला सिद्ध करेल काय की मानकुलीमध्ये मला एक चांगला खेळाडू कावून म्हटल्या जाते, त्याचं एक प्रत्युत्तर उत्तर देईल काय आपल्या संघासाठी हे पाहायचंय. संदीप समोर कोण आहे बारक्या? नो डाऊट धोनी चांगले खेळाडू आहेत. चेंडूने बॅटमध्ये या षटकामध्ये बॅटल पाहायला मिळेल काय, कारण की मानकुली संघाला एका विकेटची आवश्यकता आहे जर सामना अजून रंगतदार स्थितीमध्ये न्यायचा असेल. सज्ज होताना बारक्या एक अतिशय चांगली देखणी फटकेबाजी करतोय, कारण की आतापर्यंत 3 चौकार बारक्याच्या बॅटमधून. या स्पर्धा फटका चांगला आहे, चेंडूला फेकून देतोय. पहिल्या चेंडूवर संदीप यांचा षटकार आणि स्वागत, क्या बात आहे. धन्यवाद डीजे, जो बॅटल मी म्हणलं होतं मात्र बारक्या सक्सेस होते पहिल्या चेंडूवर. एक प्रतिम धमाका पाहिला आपण यावेळेस, मात्र धीम्या गतीचा बॉन्सर चेंडू होता, एका चांगला बॉन्सरचा वापर करून घेतला इथं मात्र गोलंदाज संदीप यांनी. 10 धावांची आवश्यकता असेल सामना जिंकण्यासाठी, कारण की पाहतो आपण धावपळकर धावा आहेत त्या 26 एका चांगल्या स्थितीमध्ये. विक्रम स्फोट वडोनगरा संघ यास पात्र पंच केलेला आहे, चांगला फटका आहे डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनकडे, एका टप्प्याने चेंडू फरार होईल सीमा पार, अजून एक सुपर चौकार. धन्यवाद डीजी, सुटकी केली होती बारक्यांचा झेल सोडलं होतं. यास पात्र पंच केला, प्रत्येक फलातून फटका म्हणता येणार नाही हवेत आहे, पण यावेळेस पात्र कुठली चुकी नाही आणि शेवटी मात्र बारके हा फलंदाज बाद होतोय. महेश अजून एक मोठं नाव, महेश काबूकर निश्चित मित्रांनो जेवढं कौतुक करत तेवढं कम आहे या खेळाडूचं, पण अजून संधी भेटली नाही याच पात्रात चेंडूला सोडून दिलेला आहे, कारण की टप्पा पडल्यानंतर अजून खूपच बाहेर जाणारा चेंडू होता. धावसंख्येत भर पडते संघात, धावसंख्या आता मात्र पुढे सरकते ती 31. सामना जिंकण्यासाठी इथून फक्त आणि फक्त 5 धावांची आवश्यकता असेल. किती चेंडूमध्ये या धाव फिनिश की मात्र रंगतदार स्थितीकडे अजून सामना जाईल की काय. यास पाहता परत लाईन कुठे आहे, पण ती लाईन चेक करताना पंच सुरेश गरज सरांचे दोन्ही आज समांतर रेषेत, अजून एक चेंडू एक्स्ट्रा टाकावं लागेल आणि एक धाव सुद्धा प्रतिस्पर्धी संघाला इथं देताना. बारक्या बाद होण्यापूर्वी आपल्या संघासाठी एक अतिशय प्रतिम कामगिरी केली, 29 धावांची एक मॅरेथॉन खेळी साकारली. यास पाहता कट केलेल्या चेंडूला हवेत आहे, झेल घेईल की नाही, मात्र चेंडू फरार होईल. याच बरोबर पाहतोय आपण बॅकवर्ड पॉईंट बाउंड्रीच्या बाहेर चेंडू गेला 4 धावांसाठी आणि सामना इथं मात्र जिंकलेला आहे. अतिशय चांगला परफॉर्मन्स पाहायला आपण गुरुदत्त स्फोट मानकुली संघाचं मी कौतुक करेन, आपण एका चांगली लढत तर दिली नाही पण प्रयत्न केला, तर विक्रम स्फोट वडोनगर संघाचं मनापासून कौतुक असेल. आणि सामना वीर आहे या सामन्यातला निश्चित, नो डाऊट ज्यांनी अतिशय अप्रतिम कामगिरी केली आपल्या संघासाठी. तर एकच नाव येतोय विक्रम स्फोट वडोनगर संघामध्ये, तो म्हणजे बारक्या. नाव बारक्या आहे पण खिलाडी अतिशय मोठा आहे, तो म्हणजे बारक्या. आपण यायचे